शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आता सेना भाजप युती न झाल्याचं नवं कारण सांगितलं आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंची राणे पिता पुत्रांकडनं बदनामी सुरू होती आणि त्याचवेळी राणेंना केंद्रात मंत्रिपद दिल्यानं उद्धव ठाकरे नाराज होते असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला की त्यांनी युतीच्या संदर्भातल्या त्या चर्चा केल्या होत्या, परंतु युती करण्याकरता नंतर जूनला त्या चर्चा झाल्या आणि जुलैलाच 12 भाजपाच्या आमदारांवर कारवाई झाल्यामुळे भाजपाचे पक्ष सचिव पण नाराज झाले. त्यामुळे युतीचा शेवटचा पहिला त्यांचा आमच्या बैठकीत सांगितलं की अजूनही माझा प्रयत्न चालू आहे, परंतु आता तुम्ही पण तुमच्या परीने प्रयत्न करा म्हणून आम्ही पण आमच्या परीने प्रयत्न केला. ज्यावेळेला सुशांत सिंग राजपूत प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलं त्यावेळेला आदित्यजींची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती विशेषतः बदनामी करण्यामध्ये सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या त्याचा मोठा वाटा होता, परंतु श्री नारायण राणे यांचा समावेश हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झाला आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यामुळे ही गोष्ट उद्धव साहेबांना आवडली नाही, त्यावेळेला ही बोलणी थांबली. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी माझी एकदाच ह्या संदर्भात बोलणं उद्धव साहेबांसाठी झालं, त्यावेळेला त्यांचं बोलणं असं होतं की ह्या लहान लहान गोष्टी होत राहतात, पुन्हा एकदा बोलणी चालू होऊन याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं असं त्यांचं सुद्धा मत होतं, परंतु एकंदरच त्यांना असलेल्या वेळेच्या अभावामुळे पुढे ही बोलणी होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे.